नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विझ मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी आकारिक मूल्यमापनावर आधारित प्रथम घटक चाचणी विषय इतिहास व नागरिकशास्त्र अभ्यासणार आहोत। हा पेपर 12 गुणांसाठी असून हा पेपर तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आलेला आहे, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागा भरा व पूर्ण विधान लिहा। एक, आफ्रिका खंडातील टिंबटिंब वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे। पर्याय आहेत थर, सहारा, कलहारी। उत्तर आहे सहारा। दोन, इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील टिंबटिंब नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन सुरू झाले। पर्याय आहेत रावी, गंगा, सतलज। उत्तर आहे रावी। ब, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। हा प्रश्न 2 गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। एक, मानवी समाज दीर्घकाळ कोठे वस्ती करतो। उत्तर, जिथे जगण्याच्या साधनांची मुबलकता असते तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो। दोन, हडप्पा संस्कृतीला कोणत्या नावाने ओळखले जाते। उत्तर, हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावानेही ओळखले जाते। तीन, मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे। उत्तर, मौखिक परंपरेने ओव्या, लोकगीते, लोककथा इत्यादी साहित्य तसेच लिखित स्वरूपात रूपांतरित होण्याच्या आधीचे वैदिक, जैन व बौद्ध साहित्य जतन करून ठेवले आहे। प्रश्न दुसरा अ, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। हा प्रश्न 2 गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे। एक, मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते। उत्तर, मानवी समाज ज्या परिसरात राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर त्यांचे समाज जीवन अवलंबून असते। मानवी समाजाचा आहार, वेशभूषा, घर बांधणी, त्यांचे व्यवसाय या सर्व गोष्टी तेथील भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात। दोन, मोहन जोडदो येथील महास्नानगृह याची माहिती लिहा। उत्तर, मोहन जोडदो येथे 2.5 मीटर खोल, 12 मीटर लांब व 7 मीटर रुंद असलेले हे प्रशस्त स्नान कुंड सापडले आहे। या कुंडातून पाणी झिरपू नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते। त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती। स्नान कुंडात उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था होती। हडप्पा संस्कृतीतील लोक सार्वजनिक आरोग्याची कशी काळजी घेत हे अशा महास्नानगृहावरून सिद्ध होते। ब, खालील विधानांची कारणे लिहा। हा प्रश्न 2 गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही एका विधानाचे कारण लिहायचे आहे। एक, लोकांना गावं सोडून जाणे भाग पडते। उत्तर, मानवी इतिहासाच्या वाटचालीत अनेकदा पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे वा अन्य काही भौगोलिक संकटे येतात। अशा वेळी त्या प्रदेशातील लोकांना अन्नधान्याची आणि जगण्याच्या अन्य साधनांची कमतरता भासते, म्हणून त्या प्रदेशातील लोकांना आपले गाव वा नगर सोडून जाणे भाग पडते। दोन, हडप्पा संस्कृतीमधील शहरांचा ऱ्हास झाला। उत्तर, हडप्पा संस्कृतीमधील शहरांचा पुढील कारणांनी ऱ्हास झाला। एक, पुन्हा पुन्हा येणारे महापूर, बाहेरील टोळ्यांची आक्रमणे व व्यापारातील घर। दोन, पावसाचे कमी होणारे प्रमाण, नद्यांची पातळी कोरडी पडणे, भूकंप आणि समुद्र पातळीत होणारे बदल यामुळे शहरे उजाड होऊन लोकांचे मोठ्या प्रमाणात झालेले स्थलांतर। क, नावे लिहा। एक, बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे। उत्तर आहे अंदमान निकोबार। दोन, सुरुवातीच्या काळातील लिहिण्यासाठीचे साहित्य। उत्तर आहे कच्च्या विटा, झाडाची साल, ताडपत्रे।
प्रश्न तिसरा अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा। हा प्रश्न एक गुणांसाठी आहे। एक, माणूस सभोवता टिंबटिंब आहे, उत्तर आहे समाजशील। दोन, समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला टिंबटिंब गरज वाटली, उत्तर आहे नियमांची। ब, एका वाक्यात उत्तरे लिहा। हा प्रश्न एक गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे। एक, आपल्याला कोणाचा सहवास आवडतो, उत्तर आपल्या कुटुंबातील लोक, आपले नातेवाईक आणि आपले मित्रमैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो। दोन, आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत, उत्तर अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य आणि सुरक्षितता या आपल्या मूलभूत गरजा आहेत। क, खालील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा। हा प्रश्न दोन गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे। एक, माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर कशामुळे होते, उत्तर समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्यावर माणूस संघटितपणे राहू लागला। पुढे, समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली, त्यातूनच रूढी परंपरा नीतिमूल्य नियम आणि कायदे निर्माण झाले, त्यामुळे माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर झाले। दोन, समाजव्यवस्था अस्तित्वात नसती तर कोणत्या अडचणी आल्या असत्या, उत्तर समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी समाजव्यवस्थेची आवश्यकता असते। समाजाला लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती या व्यवस्थेतून व्यक्तींच्या श्रमांतून आणि त्यांच्या कौशल्यामुळे निर्माण होत असते, परंतु अशी व्यवस्था नसती तर समाजाचे दैनंदिन व्यवहार होण्यात मोठ्या अडचणी आल्या असत्या। प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला सर्व प्रकारची कामे करावी लागली असती। शेती व्यवसाय शिक्षण मनोरंजन इत्यादी व्यवस्थांच्या अभावी आपल्या गरजा पूर्ण झाल्या नसत्या, त्यामुळे आपला विकास झाला नसता। तर अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वी इतिहास व नागरिकशास्त्र विषयाची प्रथम घटक चाचणी अभ्यासलेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल। थँक्यू।